नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्यायेस्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य कृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजान. गणेश भक्तांनो, आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोरयाचं सर्व पूज्यत्व समजून घेतोय. ते समजून घेत असताना आपण वेगवेगळ्या कथा पाहिल्या, त्या कथांच्या माध्यमातून वेगवेगळे पैलू पाहिले. सुरुवातीला आपण अशा कथा पाहिले जिथे परमेश्वरांनी म्हणजे विष्णू शंकराधिक महेश्वरांनी केलेली गणेश उपासना आपण पाहिली. मग वेगवेगळ्या देवतांनी इंद्राधिकांनी केलेल्या गणेश उपासनेचं वर्णन आपण पाहिलं. चंद्र इत्यादी ग्रहांनी, चंद्र मंगळ इत्यादींचा विचार आला, शनीचा विचार आला, वेगवेगळ्या ग्रहांनी केलेली गणेश उपासना आपण पाहिली. त्या त्या देवतांनी त्यातला जो विषय असतो त्या सगळ्या देवतांनी केलेली गणेश उपासना पाहिली. पुढे आपण एक विषय पाहिला, कारण आतापर्यंत जेवढे पाहिले तेवढे व्यक्तिगत स्वरूपातले क्षेत्र आपण पाहत होतो सुरुवातीला, की त्या त्या देवतेवर कुठलं तरी संकट आलं किंवा काहीतरी समस्या निर्माण झाली आणि त्यांनी मोरयाची उपासना करून विघ्नराजाच्या कृपेने ते विघ्न दूर केलं. पण पुढे आपण जेव्हा विघ्नेश्वराचा विचार पाहिला तेव्हा सकल देवतांनी एकत्र येऊन केलेली उपासना असा एक नवीन पैलू आपण पाहिला. तिथून पुढच्या क्षेत्रांच्या बाबतीत आपल्याला ती भूमिका पाहायला मिळते की जिथे एकट्या देवाने नाही केलेलं, विघ्नासुरासारखं भयंकर विघ्न आलं आणि म्हणून सगळ्याच देवतांनी एकत्रितरित्या मोरयाचं स्मरण केलेलं आहे, मोरयाचं अनुष्ठान केलेलं आहे. ती रचना आपण औझरच्या निमित्ताने पाहिली. सगळ्या देवतांनी एकत्रित येऊन केलेली भगवान गणेशांची उपासना आणखीन आपण पाहिली गोकर्ण महाबळेश्वरच्या निमित्ताने, कारण तिथे आपल्याला रचना लक्षात आली की आत्मलिंग भगवान शंकरांनी त्या रावणाला दिलं आणि रावणाने ते लंकेत नेऊ नये म्हणून मोरयाची प्रार्थना करण्यात आली आणि गोकर्ण महाबळेश्वरच्या क्षेत्राचा विचार आपण केला. इथे आपण सगळ्या देवतांनी एकत्र येऊन केलेली, पण लक्षात घ्या या दोन्हीमध्ये त्या सगळ्या देवतांवर कुठं ना कुठंतरी संकट तरी आहे. म्हणजे विघ्नासुराचं संकट आलेलं म्हणून देवता शरण आल्या, त्यांच्यावर असणारं आत्मलिंग लंकेत गेलं तर रावण अजिंक्य होणार या विषयाचं संकट एवढ्याकरता का होईना त्याकरता देवतांनी उपासना केली. पण आजच्या क्षेत्राचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल ज्यातून आपल्याला देवतांचं स्वरूप आणखीन सुंदर लक्षात येतं. कारण लक्षात घ्या सगळ्या देवता एकत्र येतात ना तेव्हा उपासना होत असते आणि यालाच देवता असं म्हणत असतात. देवता शब्दाचा जो अर्थ, जसं राक्षस शब्दाचे आपण अर्थ समजून घेतले होते की राक्षस म्हणजे केवळ काळेबेंद्रे आहेत, लाल डोळे आहेत किंवा त्यांना शिंग आहेत असा नाही, तो प्रवृत्तीचा विषय आहे. जसं राक्षसांच्या बाबतीत आपण प्रवृत्तीच्या दृष्टीने विचार केला होता तसं देवता तत्व सुद्धा प्रवृत्तीच्या दृष्टीने आहे. मला देवता व्हायचंय म्हणजे काय व्यवस्थित समजून घ्या. त्या देवतांचे ते गुणधर्म मला अंगीकारायचे, त्यानुसार माझं जीवन असलं पाहिजे. कारण उपासना किती केली, भगवान विष्णूंचा महान भक्त आहे म्हणून त्याला काही चार हात नाही फुटणार आहे, भगवान शंकरांचा अद्वितीय भक्त म्हणून त्याला कुठंतरी तिसरा डोळा निघाला असं नाही होणार आहे. दृश्य पातळीवरच्या या गोष्टी नाही आहेत, शारीरिक पातळीवरच्या या गोष्टी नाही आहेत, मानसिक पातळीवर, बौद्धिक पातळीवर, जीवनातल्या सगळ्या गुणधर्मांचा विचार करताना त्या देवतांचे ते गुण ज्यांची मी उपासना करतो ते माझ्या जीवनात आले पाहिजे. मग देवतांचा हा गुण फार महत्वाचा आहे. लक्षात घ्या की ते सगळे जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा उपासना करतात. राक्षस सगळे एकत्र येऊन नाही उपासना करत, अनेक राक्षसांनी केलेल्या तपश्चर्याचं वर्णन आपण पाहिलं. पण लक्षात घ्या त्या सगळ्या राक्षसांनी ती तपश्चर्या वैयक्तिक केलेली आहे, त्यानंतर त्याला वरदानं मिळाले. आणि जेव्हा त्याला वरदानं मिळाले तेव्हा वरदानाचा लाभ घ्यायला मात्र बाकीचे सगळे राक्षस एकत्र आले असं सगळ्या कथेत आपल्याला पाहायला मिळतं. देवतांच्या बाबतीत उलट आहे, त्या तेव्हा एकत्र येतात जेव्हा त्या संकटात असतात, त्यांना कुठेतरी संकटातून मार्ग काढायकरता एकत्र येऊन उपासना करतात. हा जो भाव आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. आम्ही सगळे एकत्र आलो तर उपासना असली पाहिजे, चिंतन असलं पाहिजे, काहीतरी सकारात्मक मंगल कार्याची निर्मिती असली पाहिजे, मंगलमूर्तीची उपासना असली पाहिजे, तर आम्ही देवतातुल्य अशा प्रकारची आहोत. याचा अर्थ देवतांच्या मार्गावर अनुसरण करणारे आहोत. या अर्थाने मी देवतातुल्य देवांसारखे या अर्थाने नाही, त्या देवते
अशा मनोवृत्तीने योग्य असणारे युक्त असणारे अशा अर्थाने तो शब्द समजून घ्या की मला देवता व्हायचंय म्हणजे काय, तर देवतांमधले हे गुण माझ्यामध्ये आले पाहिजे, सगळे एकत्र आले की उपासना झाली पाहिजे, सकारात्मक काहीतरी झालं पाहिजे. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आपल्या समोर या कथेमध्ये येतो, कारण इथे कोणत्याच देवतेवर बाकी संकट नाहीये. इथे ज्या देवतांनी उपासना केली त्या देवता इतरांच्या मर्जी याच्यासाठी मदतीसाठी अशा पद्धतीच्या उपासनेचं अजब क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. कोणतं क्षेत्र आहे? नवगण राजुरी नावाचं. इथे सगळ्या देवतांनी एकत्रित उपासना केली असं वर्णन आहे, सगळ्या देवतांनी मिळून स्थापन केलेलं क्षेत्र. पण लक्षात घ्या, इथे देवतांवर कोणतं संकट आलं नाहीये, मग कशाकरता उपासना केली त्याचं उत्तरच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपण पूर्वी क्षेत्रांचं वर्णन पाहताना भालचंद्र गणेशाचं वर्णन पाहिलं होतं, गंगामसले नावाच्या क्षेत्राचं वर्णन पाहिलं होतं. कशा करता ते क्षेत्र निर्माण झालं? जेव्हा चंद्राला शाप झाला, चंद्राला जेव्हा मोरयांनी शाप दिला आणि चंद्र त्याच्यातला काळा ठिक्कर पडला, त्याचं सौंदर्य नष्ट झालं, त्यावेळी चंद्र नाही म्हटल्यानंतर आकाशाची पंचाईत झाली. कारण चंद्राच्या माध्यमातून अमृतत्व पृथ्वीपर्यंत येतं, ते अमृतत्वच मिळेना, वनस्पतींचा विकास जो आहे तो त्या चंद्र प्रकाशावर गृहित आहे. आणि म्हणून चंद्र प्रकाशच नाही तर वनस्पती नाहीत. वनस्पती नाही शब्दाचा अर्थ औषधी नाही, आणि औषधी नाही म्हणजे पुढचं सगळं जीवन नाही. या पंचायतीमध्ये आलेल्या देवता त्या सगळ्या देवतांनी चंद्राच्या प्रार्थनेला बळ मिळावं म्हणून एकत्र येऊन उपासना केलेलं क्षेत्र आहे. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. देवता त्यांना म्हणतात हे मी जे आपल्या समोर सांगितलं ते इथं समजून घ्यायचंय की इथे सगळ्या देवतांनी एकत्र येऊन चंद्रजी प्रार्थना करतायत, तपश्चर्या करतायत, उपासना करतायत, त्यात त्यांना लवकर यश मिळावं म्हणून बाकी देवतांनी मदत करायकरता सहाय्य करण्याकरता तपश्चर्या सुरू केली. गणेश मूर्तीला जर आपण गेलो, नवगण राजुरी ज्या क्षेत्राचं वर्णन आपण पाहतोय तिथे जर आपल्याला गेलं तर एक अद्वितीय प्रकारची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अद्वितीय प्रकारची का म्हटलं मी आपल्या समोर, तर इथे एक मोर्या नाहीये. जसं आतापर्यंत आपण अनेक क्षेत्र पाहिले त्या क्षेत्रांमध्ये एक एक मध्यभागी मुख्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, पण बाकी जागी जशी एक मूर्ती आहे तशी इथं मूर्ती नाही. म्हणजे मूर्ती एकाच जागी आहे पण त्याला चारही बाजूनी मोरया काढलेला आहे, म्हणजे चार वेगवेगळ्या दिशेने चार मोरया आपल्याला एकत्र पाहायला मिळतात. अशी एक सुंदर रचना इथं पाहायला मिळते. का अशी रचना असेल? आमच्या गुरुदेवांना जेव्हा आम्ही प्रश्न केला तेव्हा त्यांनी एक फार वेगळं उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, सगळ्या देवता चंद्राला मदत करण्यासाठी एकत्र बसल्या. आता इतक्या सगळ्याजणी बसायची म्हटल्यानंतर प्रत्येकाला काय ताबडतोब समूह मूर्ती घेणं शक्य नव्हतं. एकच मूर्ती मध्यभागी ठेवली, चारी बाजूनी वर्तुळाकार सगळ्या देवता बसल्या, त्या सगळ्यांनी प्रार्थना केली, तपश्चर्या केली, मोरया प्रगट झाले. सगळ्यांना एका वेळा दर्शन द्यायचं आहे, कसं देणार? म्हणून मोरया चारी बाजूनी चार मुख असणारे अशा अवस्थेत प्रगट झाले. आणि त्याच्यामुळे तशीच मूर्ती मांडण्यात आली. मूर्तीच्या बाबतीमध्ये मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने या प्रकारच्या विग्रहाला सर्वतो भद्र विग्रह असं म्हणतात. म्हणून सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. शब्द सुद्धा किती सुंदर आहे. भद्र शब्दाचा अर्थ आहे कल्याण, सर्वतो भद्र सगळीकडून कल्याण, याचा अर्थ मोरयाची दृष्टी ज्या गोष्टीवर पडेल ती गोष्टी मंगल होणार, कारण मोरया मंगल मूर्ती आहे. लक्षात घ्या, त्या मंगल मूर्तीच्या नजरेने सगळं पवित्र होणार, सगळं शुद्ध होणार, सगळं मंगल होणार ती जी रचना. तसं सर्वत्र भद्र, ज्यांना चारी बाजूनी मूर्ती तयार केली याचा अर्थ त्या मोरयाची चारी बाजूनी नजर आहे, सर्वत्र तो पाहतोय आणि जिकडे जिकडे तो पाहतोय तिकडे तिकडे मंगल, त्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे ज्यांच्यावर त्याची दृष्टी पडणार. म्हणून सगळ्यांचं कल्याण या अर्थाने सर्वतो भद्र अशा पद्धतीची सुंदर रचना, अशा मूर्ती आपल्याला अनेक जागी पाहायला मिळतात. कारण जेव्हा ही सुंदर रचना लक्षात आली आणि अशा प्रकारची मूर्ती देवतांनी स्थापन केली, नंतर सर्वतो भद्र याच्यामागची ही जी भूमिका सांगितली, स्वाभाविक अनेकांना असं वाटलं असणार आहे की आपल्या गावामध्ये आपल्या प्रांतामध्ये जिथं आपण राहतो सगळीकडे कल्याण असलं पाहिजे, सगळीकडे भगवंताची दृष्टी असली पाहिजे, मंगलमयता असली पाहिजे. म्हणून अनेक जागी अशा मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. ज्या प्रांतामध्ये मी फिरतो त्या प्रांतापुरत्या मुद्दाम आपल्याला मुद्दाम सांगतो. जसं आपण चिंतामणीच्या क्षेत्राचं वर्णन केलं होतं,
कळंब क्षेत्राचं खाली उतरून जावं लागतं भगवान चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी. पण पायऱ्या जिथे सुरू होतात ना, तिथे वरती अशी सुंदर सर्वतोभद्र मूर्ती आहे, चारही बाजूनी मोरे असलेली. रामटेकच्या गडावर अशी सुंदर मूर्ती आहे. हैदराबाद रस्त्यावर केळापूर पांढरकवडा नावाचं गाव आहे, तिथे त्या केळापूरमध्ये अशी सुंदर मूर्ती आहे चारी बाजूनी असलेली. वरोरा नावाच्या गावात मी अशी सुंदर मूर्ती एका राम मंदिरात पाहिलेली आहे, ती चारी बाजूनी मोरे असणारी सर्वतोभद्र गणेश मूर्ती. भंडाऱ्याच्या किल्ल्याच्या जवळ अशा प्रकारची एक सुंदर मूर्ती आहे, तिथल्या मूर्तीचं तर वैभव आहे. तीन बाजूला तीन मूर्ती नेहमीप्रमाणे मोर्याच्या आहेत. एका बाजूच्या मोर्याच्या मूर्तीवर वल्लभा सुद्धा बसलेली आहे, वल्लभेश स्वरूपातली मूर्ती. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला वेगवेगळ्या जागी पाहायला मिळतात, जिथे सगळीकडून मोर्या चारी बाजूनी आहे. याचा अर्थ सर्वत्र मंगल करणारा त्यातलं पहिलं क्षेत्र नवगण राजुरी, जिथे देवतांनी चंद्राच्या मदतीकरता उपासना केली, इतरांचं कल्याण व्हावं, त्यांच्यावरचा अरिष्ट संकट दूर व्हावं म्हणून प्रार्थना करतात, त्याला देवता असं म्हणतात. ते देवता तत्व आपल्यात यावं अशी प्रार्थना करून थांबूया. जय गजानन.